रामकृष्ण हरी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ, अभंग तेरावा, समाधी हरीची समसुखे विनन साधेल जाण द्वैत्य बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, मी निराळा व देव निराळा अशी द्वैत्य बुद्धी जोवर आहे, तोवर जीव हाच ब्रह्म असे ऐक्यज्ञान होत नाही, तोवर हरीशी ऐक्य साधणार नाही, सर्वत्र व्यापून राहिलेल्या परमात्म्याचा अनुभव घेणे यातच बुद्धीचा मोठेपणा आहे, एका श्रीहरीच्या नामस्मरणानेच ही सिद्धी प्राप्त होते, जोवर त्या परमानंद स्वरूप श्रीहरीमध्ये मन रमत नाही तोवर रिद्धी सिद्धी निधी इत्यादी सर्व काही उपसर्गच आहेत, श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात सर्व काळ हरिचिंतनानेच मला रम्य समाधान प्राप्त झाले, समसुख म्हणजे जीव व ब्रह्मसम आहेत, या ज्ञानामुळे प्राप्त होणारे सुख अर्थात अहम ब्रह्मास्मी हे जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान जेव्हा जीवाला होते तेव्हा तो आत्मानंदाचा अनुभव घेऊ लागतो, आणि जोवर द्वैत्यबुद्धी जात नाही तोवर हरीची समाधी म्हणजे हरीशी एकरूपता साधणे शक्य नाही, म्हणून ब्रह्मरूप होण्यासाठी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची आवश्यकता आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवायही हरीशी एकरूपता हरिनामस्मरणाने साधता येते, शिवाय द्वैत्यबुद्धीही कधी उत्पन्न होत नाही, कारण हरिनामस्मरणाने साऱ्या पापांचा नाश होतो, त्यामुळे मी माझे मावळून त्या जागी तू तुझे उगवते अर्थात साऱ्या वासनांचा नाश झाल्यामुळे देहबुद्धी जाऊन स्वतः सगट सर्व काही परमात्माच आहे याचा अनुभव येऊ लागतो, भगवत भक्तांचा हा अनुभव सार्वकालिक असतो, श्री एकनाथ महाराज म्हणतात इंद्रिये कोंडावी न लगती सहजे राहे विषयासक्ती एवढे सामर्थ्य हरिभक्ती जाण निश्चिती नृपवर्या, तात्पर्य योग याग तप ज्ञान इत्यादी कठीण साधनाहून हरिनामस्मरण हाच भगवत प्राप्तीचा सुलभ उपाय आहे, गीतेमध्ये श्री भगवंतांनी आपल्या प्राप्तीसाठी हेच साधन सांगितले आहे, श्री भगवान म्हणतात जो अन्य कोणत्याही विषयामध्ये आपले मन न गुंतवता नेहमी अखंड माझे स्मरण करतो त्या नेहमी मला जोडून असणाऱ्या योग्याला मी सहज प्राप्त होतो, अशा रीतीने ऐक्य ज्ञानाशिवायही हरीची समाधी म्हणजे हरीची प्राप्ती केवळ हरिनामस्मरणानेच साधता येते असे माऊली म्हणतात, भगवंतांनी मनुष्याला बुद्धी दिली ती त्याला ओळखण्यासाठी, पण मनुष्य मात्र त्या बुद्धीचा दुरुपयोग करून जन्ममरणरूप संसारात अडकतो, मूळची बुद्धी ही शुद्ध असते पण विषय वासनामुळे ती अशुद्ध बनते, जीवानी विवेकाने विषयचिंतन समूळ सोडून दिले तर ती बुद्धी पुन्हा शुद्ध होईल, पाणी मुळात शुद्ध असते पण त्यात मातीसारखे इतर पदार्थ मिसळले की ते गढूळ होते, तुरटीसारख्या पदार्थाच्या प्रक्रियेने ते पुन्हा शुद्ध होते, तसेच हरिचिंतनासारखे दुसरे काहीच श्रेष्ठ नाही हे बुद्धीला पटवले तर ती बुद्धी हरिचिंतन करू लागेल व या प्रक्रियेने पुन्हा शुद्ध होईल, बुद्धीचे वैभव श्रीमंती भगवत प्राप्तीतच आहे, केवळ भगवंताचाच ध्यास घेतलेला बुद्धीला व्यवसायात्मक दृष्ट्या बुद्धी असे गीतेने म्हटले आहे, बुद्धीत एकदा केशवराजाचे ध्यास ठसवले की सर्व सिद्धी प्राप्त झाल्याच म्हणून समजावे मग त्याला मिळण्याजोगे असे काहीच उरत नाही, माऊलींनी ज्ञानेश्वरीतही अशा ईश्वरपरायण बुद्धीचे महत्त्व वर्णिले आहे, माऊली म्हणतात जैशी दुर्लभ जे सदबुद्धी जी हे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचूनी काही जी अनिक लहाने नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, एका केशवराजामुळे जर रिद्धी सिद्धी निधी प्राप्त झाल्या तरी मग मन त्यात गुंतून पडत असेल तर साधकाने त्यांना विघ्न मानून त्यांचा त्याग करावा, कारण मन जर त्यात गुंतले तर परमानंद स्वरूप परमात्म्याहून ते दूर होणार आणि भगवंताच्या अखंड चिंतनाला मुकणार, क्षणिक आनंदासाठी अखंड आनंदाचा ठेवा जो परमात्मा त्याला सोडणे यासारखा करंटेपणा दुसरा कोणता असेल, खरा भगवत भक्त भगवत प्रेमापुढे कोणत्याही सिद्धीची मुळीच इच्छा करत नाही, माऊली म्हणतात मला सर्व काळ हरीचे चिंतन केल्यामुळेच सर्व काळ रम्य समाधान म्हणजेच परमानंद प्राप्त झाला, भक्तीमुळे भक्ताला मिळणारा आनंद हा सर्व अवस्थाच आणि सर्व काळी असतो असेच माऊली म्हणतात.